सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा जिल्ह्यात नव्याने 1165 कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून पॉझिटिव्हिटीचा दर हा 10.54% इतका झाला आहे। त्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे जिल्हावासियांचे व व्यापारी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे। पाहूयात सविस्तर बातमी। जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढीने 2 दिवसांपासून 1000 आकडा ओलांडला आहे। कराड तालुक्यातील वेगाने वाढत असलेला आकडा प्रशासनाची डोकेदुखी बनला असून वाढती रुग्णवाढ कमी करण्यासाठी प्रशासनाच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत। सातारा तालुक्यातील वाढही कायम आहे। जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा कराड येथे बैठक घेऊन कोरोना रुग्णांच्या निकट सहवासियांचा शोध घेऊन टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या। मात्र जिल्हाधिकारी साहेबांचे सांगणे हे फक्त शासकीय बैठकीपुरतेच राहते, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही हे वास्तव जिल्ह्यातील अनेक गावात आहे। त्यातच येत्या 15 जुलैपासून कोरोनामुक्त गावात 8वी ते 12वी शाळा सुरू होणार असल्याने पालकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे। जिल्ह्यात कराड सोडले तर सातारा, फलटण, वाई, कोरेगावसह इतर तालुके सावरताना दिसत आहेत। जिल्ह्याने नुकताच आतापर्यंतचा एकूण 2 लाखांच्या वर आकडा पार केला असून रुग्णवाढ पुन्हा 1000 गेली आहे। त्यामुळे प्रशासनापुढे नेमके काय करायचे हा प्रश्न उभा आहे। शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 1165 रुग्ण वाढले आहेत। जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीने 1000 आकडा पार केला असून त्यामध्ये सर्वात जास्त रुग्णवाढ कराड तालुक्यात होत आहे। कराड शहर, मलकापूर शहरातील रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात असली तरी ग्रामीण भागाला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे। सातारा तालुक्यातही अशीच परिस्थिती असून फलटण, कोरेगाव, मान, खटाव, पाटण, वाई, महाबळेश्वर हे तालुके आता सावरले आहेत। या तालुक्यांमधील मृत्यूसंख्याही कमी प्रमाणात होत आहे, मात्र कराड अजूनही सावरलेले नाही। ग्रामीण भागातील लोक कराड शहराच्या बाजारपेठेत वावरत असल्याने शहरावरही धोक्याचे टांगती तलवार कायम आहे। प्रशासनाने बैठका घेत आकडेवारी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी कराड तालुक्यात याला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही। जिल्ह्यातील निर्बंध वाढवल्यामुळे व्यापारी व्यावसायिकांच्यात प्रचंड अस्वस्थता असून सातारा कराडसह इतर शहरात व्यापारी आक्रमक झाले आहेत। फलटण, कोरेगाव, मान, खटाव, वाई, महाबळेश्वर, पाटण या तालुक्यात रुग्णवाढ 2 आकड्यांवर आहे, त्यामुळे या भागांना काहीसा दिलासा मिळाला आहे। एका बाजूला व्यापारी व्यावसायिकांची अस्वस्थता वाढत असताना दुसरीकडे रुग्णवाढीचा वाढता आकडा प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे। त्यामुळे आज शुक्रवारी जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे। बुधवारी जिल्ह्यात एकूण बाधित 1165, एकूण मुक्त 693, एकूण बळी 18। बुधवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमुने 11,34,091, एकूण बाधित 2,01,788, घरी सोडलेले 1,86,513, मृत्यू 4,812, उपचारार्थ रुग्ण 10,980। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।